नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्या संदर्भाबद्दलची माहिती पाहणार आहोत। यामध्ये आपण त्यांचा जन्म, बालपण, त्यांनी केले गेलेलं कार्य, त्यांनी लिहिलेलं साहित्य, विशेषतः त्यांनी 22 जून 1844 मानवधर्म सभा, 1 सप्टेंबर 1848 ज्ञानप्रसारक सभा, 31 जुलै 1849 परमहंस सभा यामधून केलं गेलेलं कार्य या संदर्भाबद्दलची माहिती आपण आज दादोबा पांडुरंग तर्खडकर हे समाजसुधारक पाहत असताना आपण पाहणार आहोत। यामध्ये आपण त्यांची जी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे त्याबद्दल पाहू। त्यांचा जन्म 9 मे 1814 मुंबईमध्ये त्यांचा जन्म झाला। 17 ऑक्टोबर 1882 त्यांचा मृत्यू। त्यांच्या वडिलांचं नाव हे पांडुरंग होतं, आईचं नाव हे यशोदा। त्यांचे घराणं जे मूळचे वसईजवळ तर्खड या गावचे, या गावावरून त्यांचं आडनाव हे तर्खडकर पडले। त्यांच्या इतर भावंडांपैकी भास्कर पांडुरंग तर्खडकर, आत्माराम पांडुरंग तर्खडकर हेही आपापल्या क्षेत्रांमध्ये कार्यरत होते। वडील हे प्रखर विठ्ठल भक्त होते। घरात धार्मिक वातावरण, प्राथमिक शिक्षण हे विशेषतः दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचं पंतोजीच्या शाळेमध्ये झालं। इंग्रजी शिक्षणासाठी ते बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये हे दाखल झाले। शिक्षण घेत असतानाच त्यांनी 1828 त्यांचा विवाह हा झाला। 1837 त्यांनी नोकरीला ही सुरुवात केली, विशेषतः जावरा संस्थानाच्या नवाबाचे इंग्रजीचे शिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिलं। इंग्रजी विषय शिकवण्यासाठी त्यांना 150 रुपये पगारावर त्यांची जावरा संस्थानामध्ये नियुक्ती केली गेली आणि फारसी भाषा देखील त्यांनी त्याच ठिकाणी, म्हणजे जावरा संस्थानाचे नवाबाचे शिक्षक म्हणून काम करत असताना त्याच ठिकाणी फारसी भाषेचा अभ्यास हा केला गेला। तुम्हाला ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल की म्हणजे जावरा संस्थानाचे नवाबाचे शिक्षक म्हणून काम करत होते। 1840 त्यांनी जे एल्फिस्टन इन्स्टिट्यूट आहे तर त्यामध्ये ते असिस्टंट इंग्रजी टीचर म्हणून त्यांनी काम केलं। नंतरच्या काळामध्ये त्यांची बदली ही सुरतला झाली। नंतर बाळशास्त्री जांभेकर यांच्या मृत्यूनंतर विशेषतः 1840 त्यांची ट्रेनिंग कॉलेजच्या डायरेक्टरपदी ही नियुक्ती झाली। त्यांनी लिखाण करत असताना, जसं आपण पाहतो की धर्मविवेचन हे पुस्तक त्यांनी ज्यावेळेस लिहिलं त्यावेळेस त्यांनी टोपण नावाने लिखाण केलं गेलं। जसं आपण पाहतो की प्रभाकरमधून लोकहितवादिनी, म्हणजे लोकहितवादिनी म्हणजे गोपाळ हरी देशमुख यांनी लोकहितवादी या टोपण नावाने लिखाण केलं गेलं, तसं त्यांनी हे धर्मविवेचन नावाचं जी पुस्तिका आहे तर ही पुस्तिका लिहित असताना जगदवासी आर्य या टोपण नावाने हे लेखन त्यांनी दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी केलं गेलं होतं। बिल्लांचा बंडखोर पुढारी पटाजी नाईक यांचं बंड हे त्यांनी 1857 हे मोडून काढलं गेलं, त्यामुळे सरकारने त्यांना राव बहादूर ही पदवी ही सरकारने बहाल केली गेली। 1852 नगरचे डेप्युटी कलेक्टरपदी नियुक्ती झाले। त्यांनी मराठी भाषेचं व्याकरण लिहिलं गेलं म्हणून त्यांना मराठी भाषेचे पाणिनी असं म्हटलं जातं। जसं आपण पाहतो की एखादे, जसं पाणिनींनी जे अष्टाध्यायी नावाचं व्याकरणाचा ग्रंथ लिहिला गेला आहे, तर व्याकरणाचा ग्रंथ लिहित असताना जनसामान्यामध्ये जाणं, जनसामान्यामध्ये जाऊन लोकांच्या बोलीभाषेचे शब्द तपासणं हे काम त्या काळामध्ये विशेषतः पाणिनीनं जे अष्टाध्यायी नावाचा जे ग्रंथ आहे तर त्या पद्धतीनं केलं गेलं होतं। तसंच काम हे मराठी भाषेचं व्याकरण लिहित असताना त्यांनी केलं गेलं म्हणून त्यांना पाणिनी असं म्हटलं जातं। दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची साहित्य संपदेबद्दलची माहिती आपण पाहूया। यामध्ये त्यांचं साहित्य प्रकार, त्याचं प्रकाशन आणि त्याचं प्रकाशन वर्ष नेमकं कोणतं होतं त्यामध्ये पाहू। जसं आपण पाहतो की त्यांचं आत्मचरित्र आहे, तर आत्मचरित्र हे 1846 लिहिलं गेलं।
इंग्रजी व्याकरणाची पूर्वपीठिका हा वैचारिक ग्रंथ 1860 लिहिला. तरखडकर भाषांतर पाठमाला भाग 1, 2 आणि 3 हे शैक्षणिकसाठी लिहिलं गेलं होतं. धर्मविवेचन हा वैचारिक ग्रंथ 1868 लिहिला. मराठी नकाशांचं पुस्तक हे नकाशा संग्रह म्हणून 1836 प्रकाशित केलं. मराठी लघु व्याकरण शालोपयोगी व्याकरण हे 1865 त्यांनी लिहिलं. मराठी व्याकरणासंदर्भामध्ये आपण पाहूया, 1833 शाळेत असताना आपण देखील मराठीचं व्याकरण लिहावे अशी इच्छा दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी केली. आणि व्याकरण हे प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये त्यांनी लिहून देखील काढलं. स्वतःलाच ते न आवडल्यानंतर त्यांनी लिंडली मर्फी या इंग्लिश व्याकरणकाराच्या धर्तीवर त्यांनी आपले व्याकरण हे नव्यानं लिहून काढलं. त्याची पहिली आवृत्ती ही 1836 गणपत कृष्णाजीच्या छापखान्यामध्ये त्यांनी छापून काढली. महाराष्ट्र भाषेचे व्याकरण या नावाने स्वतः दादोबांनीच ते प्रकाशित केलं गेलं. 1850 शिक्षण विभागाकरिता दुसरी आवृत्ती दादोबांनी तयार केली. ही आवृत्ती शाळा खात्याकरिता असल्यानं मेजर थॉमस कँडी आणि कृष्णशास्त्री चिपळूणकर यासारख्या शिक्षण विभागातील समकालीन विद्वानांकडून त्या आवृत्तीचं कसून अशा पद्धतीचं परीक्षण हे करण्यात आलं. अमेरिकन मिशन प्रेसच्या छापखान्यात छापून ते प्रकाशित करण्यात आलं. 1865 दादोबांनी आपल्या व्याकरणाची संक्षिप्त आवृत्ती ही केली. मराठी लघु व्याकरण या नावाने देखील ती प्रकाशित केली. हे पुस्तक पुढं बराच काळ हे शालेय शिक्षणामध्ये प्रचलित राहिलं. 1882 या लघु व्याकरणाच्या 12 आवृत्त्या ह्या प्रकाशित झाल्या. 1944 या ग्रंथाच्या जवळजवळ 1,00,000 प्रती ह्या विकल्या गेल्या. दादोबांच्या मृत्यूपर्यंत महाराष्ट्र भाषेच्या व्याकरणाच्या 7 आवृत्त्या प्रकाशित झाल्या. 1879 सातव्या आवृत्तीपर्यंत दादोबा आपल्या व्याकरणामध्ये सातत्याने सुधारणा करत राहिले. 1881 दादोबांनी मोठ्या म्हणजेच महाराष्ट्र व्याकरणाची पुराणिका हा ग्रंथ त्यांनी प्रकाशित केला. या ग्रंथामध्ये आपल्या मोठ्या व्याकरणात समाविष्ट न करता आलेली मराठी भाषेविषयीची निरीक्षणं ही त्यांनी संकलित केली गेलेली आहे. मराठी व्याकरणविषयक अग्रेसर कार्य महत्त्वाचं होतं. मराठी गद्याला एक प्रकारे प्रमाणरूप प्राप्त झालं असल्यानं मराठी भाषेचे पाणिनी हे रास्तबिरुद हे त्यांना लावलं गेलं. तुम्हाला फक्त इथं एक लक्षात ठेवायचं की मराठी भाषेचे पाणिनी हे दादोबा पांडुरंग तळखरकर यांना म्हटलं जातं. मराठी भाषेचं व्याकरण याची पहिली आवृत्ती ही 1836. महाराष्ट्र भाषेचे व्याकरण याची दुसरी आवृत्ती 1850. मराठी भाषेचे व्याकरण त्याची तिसरी आवृत्ती ही 1857. मोठ्या महाराष्ट्र व्याकरणाची पुराणिका हे 1881. शिशुबोध वैचारिक हे 1884 हे प्रकाशित केलं गेलं. त्यांनी त्यांचं आत्मचरित्र हे तरखडकरांनी 1846 आत्मचरित्र हे लिहिलं गेलं. मराठी आत्मचरित्रात्मक वाङ्मयात महत्त्वाचं आत्मचरित्र हे मानलं जातं. हे आत्मचरित्र 1947 अ का प्रियोळकर यांनी संपादित करून पुन्हा प्रकाशित केलं गेलं. म्हणजे त्यांचं आत्मचरित्र हे इंग्रजीतील जवळजवळ एकमेव आत्मचरित्र म्हणून दादोबांच्या आत्मचरित्राचं महत्त्व हे आहे. त्यांच्या काळातील म्हणजे त्यांच्या आत्मचरित्रांमध्ये धार्मिक सामाजिक शैक्षणिक राजकीय स्थिती त्याच्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब हे अभ्यासकाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. स्वतः दादोबांनी त्या काळामध्ये काही चळवळीशी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे निगडीत राहिले होते. त्यांचा आत्मचरित्रांमधून त्या चळवळीबरोबर दादोबांच्या व्यक्तिमत्वामध्ये देखील स्पष्टपणा हा प्रत्यय येतो. त्यांची साधी भाषाशैली आणि प्रांजळ निवेदन ही या आत्मचरित्राची उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहेत. विधवा पुनर्विवाहाचं समर्थन करण्यासाठी म्हणून त्यांनी लिहिलेलं विधवा श्रुमार्जन
हा संस्कृत निबंध बाबा पद्मनजी यांच्या जी मराठीतली पहिली कादंबरी आहे ती म्हणजे यमुना पर्यटन या कादंबरीमध्ये हा अंतर्भूत केला गेला आहे. त्यानंतर विख्यात स्वीडिश तत्वज्ञ स्वीडनबॉर्ग याच्या ग्रंथावर देखील त्यांनी लिहिलेल्या अ हिंदू जंटलमेन्स रिफ्लेक्शन रिस्पेक्टिंग द वर्क्स ऑफ इमॅन्युएल स्वीडनबॉर्ग या नावाचा ग्रंथ लिहिला आणि 1878 या ग्रंथाची युरोपमध्ये देखील प्रशंसा ही झाली होती. यानंतर आपण पाहूया मानवधर्म सभा. तुम्हाला इथं महत्त्वपूर्ण भाग इथं लक्षात ठेवायचं की मानवधर्म सभा ही 22 जून 1844 स्थापन झाली. ती कोणत्या ठिकाणी? तर ती सुरत या ठिकाणी स्थापन झाली. त्याचे जे संस्थापक सदस्य आहेत त्यामध्ये दादोबा पांडुरंग, दुर्गाराम मेहता, दीनमणी शंकर आणि दलपतराय हे त्याचे संस्थापक सदस्य होते. यामध्ये ज्यावेळेस आपण या मानवधर्म सभेचा ज्यावेळेस आपण उद्देश पाहतो त्यावेळी आपल्याला हा उद्देश हा हवा लागतो. यामध्ये त्यांनी एकेश्वरवाद, धर्म जात एक असून सर्व समान आहेत, परमेश्वर प्राप्तीसाठी कर्मकांड न करता भक्ती करावी, त्याचबरोबर ईश्वर एक असून तो पूज्य व निराकार आहे, ईश्वर भक्ती हाच धर्म आहे, प्रत्येक व्यक्तीला विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे त्यामुळं जातीभेद पाळू नये, नित्य कर्म विवेकास अनुसरण करावे, व्यक्तीचे श्रेष्ठत्व हे गुणावर अवलंबून असते तर ते कर्मावर नव्हे, ही भूमिका ही या मानवधर्म सभा याची होती. यामध्ये या सभेच्या प्रसारासाठी म्हणून दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी धर्मविवेचन या नावाचा ग्रंथ लिहिला. परंतु या सभेला निष्ठावान कार्यकर्ते मिळू न शकल्यामुळं पुढं ही मानवधर्म सभा ही मुडकळीस आली. त्यानंतर पाहूया आपण ज्ञान प्रसारक सभा. यामध्ये ज्ञान प्रसारक सभा ही 1 सप्टेंबर 1848 ही स्थापन झाली. यामध्ये याचा जो उद्देश आहे तर तो म्हणजे मुंबईच्या एल्पिस्टन कॉलेजमधील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन याची स्थापना ही केली गेली. त्याचा उद्देश होता तो म्हणजे ज्ञानाचा प्रसार करणं. दादोबा पांडुरंग तर्खडकर हे त्याचे अध्यक्ष होते. त्याचबरोबर दादाभाई नवरोजी, विश्वनाथ मंडलिक, न्यायमूर्ती रानडे हे त्याचे सदस्य राहिले. त्यानंतर आपण पाहूया परमहंस सभा. 31 जुलै 1849 ही स्थापन झाली. परमहंस सभा किंवा परमहंस मंडळी असं म्हटलं जातं. यामध्ये याचे जे अध्यक्ष होते तर ते रामकृष्ण जयकर हे त्याचे अध्यक्ष राहिले. संस्थापक सदस्यांमध्ये दादोबा पांडुरंग तर्खडकर, आत्माराम पांडुरंग तर्खडकर, मोरोपंत, विनोबा, बाळकृष्ण जयकर, मदन श्रीकृष्ण, भिकोबा चव्हाण, लक्ष्मण शास्त्री हळबे हे संस्थापक सदस्य होते. याचा जो उद्देश आहे तर तो उद्देश म्हणजे यांनी जातीभेदाला विरोध केला, मूर्तीपूजेला विरोध केला, पुनर्विवाहाचा पुरस्कार केला गेला, एकेश्वरवादाची भूमिका मांडली गेली आणि त्यामध्ये स्त्रिया आणि अस्पृश्यता अस्पृश्यांना शिक्षणामध्ये संधी द्यावी अशी भूमिका घेतली. याचा अर्थ त्यांचा हाच उद्देश होता की जातीभेद मानू नये, मूर्तीपूजा करू नये, एकेश्वरवादाचा पुरस्कार करणं, एकाच ईश्वराची भक्ती करावी, सर्वांशी बंधुभावानं वागावं, पश्चास्पृश्यता भेदाभेद पाळू नये, स्त्रियांना पुनर्विवाह करू द्यावे, मनुष्याची गुणवत्ता त्याच्या कुळावरून नाही तर ती गुणावरून ठरवावी, विवेकास अनुसरून कार्य करावं, म्हणजे एकूणच दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची वैचारिक बैठक ही राजाराम मोहन राय यांच्याशी जुळणारी होती असं आपल्याला लक्षात येतं. याचा यासाठी म्हणून तात्विक आधार देण्यासाठी त्यांनी परमहंसिक ब्राह्मण धर्म हा ग्रंथ त्यांनी लिहिला. ते मात्र या सभांना हजर राहत नव्हते, तर ही एक प्रकारे गुप्त संघटना होती आणि ही गुप्त संघटना असताना संघटनेमध्ये प्रवेश घेत असताना एकमेकांना एकाच ग्लासने दूध आणि दूध किंवा पाणी हे एकाच ग्लासने प्यायचे, म्हणजे आम्ही जातीभेद पाळत नाही
असं एक त्या अर्थाने ठरवत होते. परंतु या संघटनेच्या सभासदांची संख्या जर त्या काळामध्ये पाहिली तर ती जवळजवळ 1000 होती. परंतु 1860 एका सदस्यांनी सर्वांची नावे ही एका वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित केली, त्यामुळं आपल्यावर बहिष्कार टाकतील या गोष्टीमुळं पुढं बरेच लोक या संघटनेच्या माध्यमातून बाहेर पडले आणि नंतरच्या काळामध्ये ही संघटना ही बंद पडली गेली. जसं आपण पाहिलं की जगतवासी आर्य या नावाने टोपण नावाने त्यांनी धर्मविवेचन हे पुस्तक त्या काळामध्ये लिहिलं गेलं. त्यामध्ये दादोबा पांडुरंग तडखरकर यांचा जो मृत्यू आहे तर तो 17 ऑक्टोबर 1882 झाला. रानड्यांच्या मते धर्मजिज्ञासा करणाऱ्या तत्वचिंतक यांच्या श्रेणीत दादोबा पांडुरंग तडखरकर यांचे अत्युच्च स्थान देण्यात यावे अशी त्यांची योग्यता होती. मला वाटतं की आपण हा एक सर्व भाग ज्यामध्ये तुम्हाला महत्त्वपूर्ण भाग लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे त्यांनी लिहिलं गेलेलं साहित्य. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं एक ते म्हणजे 22 जून 1844 मानव धर्मसभा, 1 सप्टेंबर 1848 ज्ञानप्रसारक सभा, 31 जुलै 1849 परमहंस सभा ही स्थापन केली गेली. त्या हे महत्त्वपूर्ण बाबी तुम्हाला लक्षात ठेवायचे. आपण भेटूया. धन्यवाद.